नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. शाळा सुरू झाली की प्रत्येक आईला पडणारा प्रश्न असतो तो म्हणजे आज डब्यात नेमकं काय द्यायचं. आणि म्हणूनच आज आपण 5 प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत, ज्या डब्यासाठी असो किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी ह्या भाज्या आपण बनवू शकतो. म्हणजे काय होणार आहे, आठवड्याभराच्या 5 प्रकारच्या भाज्या काय बनवायचा हा प्रश्न मात्र आपला सुटणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कांदे, 1 शिमला मिरची, 2 लहान टोमॅटो, कोथिंबीर, 2 लहान मिरची बारीक कट केलेली आणि थोडेसे मसाले लागतील, ते बघू पुढे. आता ढाबा स्टाईल पनीर भुर्जीसाठी इथे मी घेतले 250 ग्रॅम फ्रेश पनीर. तर पनीर भुर्जीसाठी हे पनीर आपण किसून घेणार आहोत. तसं आपण रफली चुरून किंवा मॅश करून पण घेऊ शकतो पनीर, पण टेक्स्चर छान येतं असं किसून घेतल्याने. तर इथे आपलं सगळं पनीर किसून झालेलं आहे. आता एक पॅन घेणार आहे मी, ज्यात घेते 1.5 टेबलस्पून तेल. आणि तेल गरम झालं की 1 टीस्पून जिरं घेते. जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे. आणि मग आपण घेणार आहोत 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट केलेले. जनरली भुर्जी कुठलीही असो कांद्याचं प्रमाण जास्तच असतं. जसं आपल्याला इथे कलर चेंज नव्हतं, चांगले सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत कांदे मीडियम फ्लेमवर. आणि कांदे थोडेसे सॉफ्ट झालेले दिसले की मग बारीक कट केलेली मिरची आपण इथे ॲड करणार आहोत. 2 लहान साईजची मिरची मी घेतली इथे. मिरची पण आपल्याला थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे कांद्यासोबत. मग ॲड करू लसूण अद्रकची पेस्ट 1/2 टेबलस्पून. आणि सोबतच मी इथे घेणार आहे शिमला मिरची. एकच शिमला मिरची घेतली आहे मी इथे. आणि ही मिरचीसुद्धा आपल्याला कांद्यांसोबत परतवून घ्यायची आहे. ही मिरची शिजायला आपल्याला साधारण 1-3 मिनिट तरी लागतात. आपल्याला गॅस फ्लेम मिडियमच राहू द्यायचं आहे. शिमला मिरची थोडीशी शिजलेली दिसते. आता ॲड करू 2 लहान टोमॅटो बारीक कट केलेले आणि वरून चिमूटभर मीठ, टोमॅटो सॉफ्ट आणि लवकर शिजण्यासाठी. 1/2 मिनिट तरी लागतो आपल्याला टोमॅटो थोडेसे मऊसर होण्यासाठी. तर तुम्ही बघाल, आता टोमॅटो थोडेसे मऊसर झालेले दिसत आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा. तर पटकन आता आपण थोडेसे कोरडे मसाले ॲड करून घेऊ. त्यात आधी जाणार आहे हळद 1 टीस्पून. मग लाल तिखट मी घेते 1/2 टेबलस्पून. धने पावडर घेणार आहे 1/2 टेबलस्पून. त्यानंतर जाणार आहे आपला स्पेशल मसाला, तो म्हणजे पावभाजी मसाला. बस आता एवढेच मसाले आपण पनीर भुर्जीत घालणार आहोत. मसाले इथे आपले कांदे टोमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करत परतवून घ्यायचे आहेत. एकदा का हे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की मग कसुरी मेथी अशी आपण हातावर चुरून यात ॲड करणार आहोत. म्हणजे फ्लेवर मस्त येतो कसुरी मेथीचा भुर्जीत. आणि कसुरी मेथीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांसोबत. आता ह्या स्टेजला आल्यावर 1 टेबलस्पून बेसन आपण ॲड करणार आहोत. ढाबा स्टाईल करतो आहे तर बेसन तर असणारच. बेसन छान मिक्स करत लो टू मिडियम फ्लेमवर बाकीच्या मसाल्यांसोबत तेलात छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. 2 मिनिट तरी बेसन तेलात छान फ्राय करून झाल्यावर इथे आपण ॲड करणार आहोत बटर. ऑफकोर्स पावभाजी मसाला टाकल्यावर बटर तर घालायचंच आहे, कारण बटरशिवाय ती मज्जाच येत नाही. आता बघा, इथे कोरडे मसाले बेसन तेलात आणि बटरमध्ये छान फ्राय होताना दिसत आहे. मग मसाला शिजण्यासाठी 1 कप गरम पाणी टाकून मिक्स करून घेऊ. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला इथे, कारण आपल्याला ग्रेव्ही नको आहे पनीर भुर्जीसाठी. 2-3 मिनिट हा सगळा मसाला आपण इथे शिजवून घेतलेला आहे. आणि आता फायनली पनीर आपण या मसाल्यात ॲड करून घेणार आहोत. पनीर आपण कट करून किंवा चुरून घातलेलं नाही आहे, कारण परफेक्ट भुर्जीसाठी ना पनीर आपल्याला इथे किसूनच घालायचं आहे. पनीर भुर्जी ही इतकी सोपी रेसिपी आहे ना, ज्यांना कुकिंग येतं आणि ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी सुद्धा. तुम्ही बघाल, इथे पनीर आता पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतो आहे आपण. तर इथे पनीर मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं दिसत आहे. आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठसुद्धा एकदा मिक्स करून झाल्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत भुर्जीत. आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून झाल्यावर साधारण 3-4 मिनिट पनीर भुर्जी आपल्याला पॅन कवर करून वाफेत शिजवून घ्यायची आहे. 1-3 मिनिटांनी पॅन उघडून बघू. पनीर आपण किसून घेतल्याने खूप जास्त शिजवायची गरज नसते ह्या पनीर भुर्जीला. मस्तच सिल्की आणि स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पनीर भुर्जीला. तर इथे रेडी आहे आपली ढाबा स्टाईल मस्त मसालेदार पनीर भुर्जी. फ्लावर बटाट्याच्या सुक्की भाजीसाठी मी हा 1/2 किलो ताजा फ्लावर घेतलेला आहे. आता फ्लावरची ही खालच्या साईडची दांडी आणि पानं आपल्याला इथे काढून घ्यायचे. आणि मग हाताने असे फ्लावरचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे फ्लावरला काही कीड वगैरे असेल तर ती लगेच दिसते.
तर फ्लावर आपला फ्रेश होता, त्यात कीड वगैरे पण नाही आहे, त्यामुळे फ्लावरला उकळून घ्यायची गरज नाही आहे. आणि म्हणूनच मी हे फ्लावरचे असे बारीक बारीक तुकडे करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि या भाजीसाठी हे 2 बटाटे सोलून त्यांना मध्यम आकारात कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि मग बटाट्यातलं स्टार्स निघावा म्हणून 2 ते 3 वेळा बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता बघूयात पुढची प्रोसेस. तेल गरम झालेलं आहे भाजीसाठी. आता मोहरी घेऊयात 1 टीस्पून. मोहरी छान तडतडल्यावर 1 टीस्पून जिरं घ्यायचं आहे. आणि मग लगेच हे बारीक चिरलेलं लसूण आपल्याला इथे परतवून घ्यायचे आहेत. लसूण मात्र आपल्याला इथे भरपूर घालायचं आहे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. लसणाचा छान खमंग वास आल्यावर बटाटे इथे आपण शिजवून घेणार आहोत. आधी 1-2 मिनिट बटाटे आधी शिजवून घ्यायचे आणि मग फ्लावर टाकून घेऊ. तसं बघितलं तर जवळपास आपण प्रत्येक भाजीमध्ये बटाटे घालू शकतो, पण फ्लावर आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन जरा वेगळंच असतं. बटाटे फ्लावर छान परतून झालेत. आता आपण यात 1 टीस्पून हळद घालणार आहोत, मग 1 टीस्पून धने जिरे पावडर, त्यानंतर लाल तिखट घालणार आहोत 1/2 टेबलस्पून, आणि मग थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर मीठ घेऊ चवीनुसार. आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. टिफिनसाठी ना खूप छान ऑप्शन आहे या फ्लावर बटाट्याच्या भाजीचं. आता भाजी जरी सुकी करायची असेल तरी भाजी करपू नये आणि बटाटा फ्लावर मऊसर शिजावा म्हणून मी 1/2 कप गरम पाणी टाकून घेणार आहे. आणि पुन्हा परतवून झाल्यानंतर 1-3 मिनिट पॅन कवर करून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे मराठी फूड कल्चर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन नवीन रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. फ्लावर आणि बटाटा यांना खूप गळलाही नाही पाहिजे आणि खूप कच्चाही नसला पाहिजे, आणि असंच परफेक्ट शिजलेलं आहे आपलं फ्लावर आणि बटाटा. तर तयार आहे आपली कांदा टमाटो न घालता अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी. इथे मी 500 ग्रॅम मीडियम साईजची फ्रेश हिरवीगार भेंडी घेतली आहे. भेंडी अगदी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतली आहे मी. आता आपण भेंडी कापण्यासाठी घेऊ. सर्वात आधी आपल्याला सुरीने सर्व भेंडीचा देठाचा आणि खालच्या साईडचा भाग कापून घ्यायचा आहे. आधी मी सगळ्या भेंडीची देठ कट करून घेतली आहे. आता काय करायचं आहे, भेंडीला असं पकडून एका बाजूने मधोमध असा चीर द्यायचा आहे. अशी मधून व्यवस्थित कट करून घेतली म्हणजे भेंडीला आतून कीड असेल तर लगेच दिसते आणि मसालाही भेंडीत व्यवस्थित भरता येतो. भरल्या भेंडीसाठी शक्यतो भेंडी कोवळीच घ्यायची, आणि भेंडी जर लहान असेल तर एका भेंडीचे 2 तुकडे करायची गरज नाही आहे. हे बघा, आता सगळी भेंडी आपली इथे कापून झालेली आहे. तर नेक्स्ट काय, भरल्या भेंडीसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये घेते 1/2 टेबलस्पून तीळ भाजण्यासाठी, 1/2 टेबलस्पून किसलेलं खोबरं घेते, आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, आणि साधारण 1 इंच अदरकचे तुकडे घेतलेत. 1/2 मिनिट आपल्याला हे सगळं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. तसं वेळ नसेल तर नाही भाजलं तरी चालतं, पण तीळ आणि खोबरं असं भाजून घेतल्याने ना टेस्ट छान खरपूस लागते. हे बघा, आता खोबऱ्याचा कलर चेंज झालेला दिसतो आहे. तर गॅस बंद करून हे सगळं थोडं थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक करण्यासाठी टाकून घेऊ. सोबतच मसाल्यासाठी लागणारे साधारण 3 टेबलस्पून दाण्याचं कूट, 1/2 टेबलस्पून जिरं घेतलं आहे, मग 2 टेबलस्पून लाल तिखट लागेल, 1/2 टेबलस्पून धन्याची पावडर, हळद घेते मी 1 टीस्पून, आणि थोडीशी टेस्ट बदलसाठी आमचूर पावडर घेणार आहे 1 टीस्पून, मग गरम मसाला घेते 1 टेबलस्पून, 1 हिरवी मिरची घेणार आहे, मग कढीपत्ताची पाने घेते, छान फ्लेवर येतो मसाल्याला कढीपत्त्यामुळे, कोथिंबीर पण घ्यायची इथे आपल्याला थोडीशी, आणि शेवटी घेते मीठ चवीपुरतं. आपल्याला आता हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, या भरल्या भेंडीसाठी आपल्याला मसाला असा थोडासा जाडसरच राहू द्यायचा आहे. आता काय करायचं आहे, तर कापलेल्या भेंडीच्या साईडला हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा आहे, आणि कापलेल्या भेंडीला मधोमध एका बाजूने शेवटपर्यंत मसाला भरत जायचा आहे. दाबून भरायचा आहे मसाला भेंडीत अशा प्रकारे. असंच सगळ्या भेंडीत मसाला भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे सगळ्या भेंडीत आपला मसाला भरून झाला आहे आणि हा एवढा राहिलेला मसाला आपल्याला लागणार आहे नंतर. आता नेक्स्ट प्रोसेस, पॅन ठेवला आहे, 2 टेबलस्पून तेल टाकून घेते. तेल थोडंसं गरम झाल्यावर मसाला भरलेली भेंडी आपण पॅनमध्ये टाकून घेऊ. या भेंडीच्या भाजीला ना थोडंसं तेल जास्तच लागतं, कारण पाण्याचा आपण इथे अजिबात वापर करत नाही या भाजीत, म्हणून पूर्णपणे आपल्याला तेलावरच ही भाजी शिजवायची असते. मसाला भरलेली सर्व भेंडी आता पॅनमध्ये टाकून झालेली आहे.
या भरल्या भेंडीचा स्वाद खरं तर या मसाल्याच्या मिश्रणातच लपलेला असतो, म्हणून इथे आपल्याला मसाल्यांचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. असं थोडंसं हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे भेंडीला आणि एक 2 ते 3 मिनिट मंदाचेवर पॅन झाकून ही भेंडी शिजू देऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर पॅन उघडून बघू. या भाजीला अधूनमधून असं परतवत राहावी लागते, नाहीतर भेंडीची भाजी करपू शकते. आता भेंडी भरल्यानंतर जो मसाला उरला होता तो यावर असा पसरवून टाकून घ्यायचा आहे. ही भरली भेंडी जर झटपट बनवायची असेल ना तर हा मसाला बनवून तुम्ही एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला भरली भेंडी खावीशी वाटेल तेव्हा तुम्ही बनवू शकता, म्हणजे ऐन वेळेला घाईही होत नाही. मसाला पूर्णपणे मिक्स करून झाल्यावर पुन्हा आपल्याला एक 5 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कव्हर करून भेंडी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर पॅन उघडून बघू. मस्तच. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भेंडी आपल्याला खूप जास्त वेळ झाकून शिजवायची नाही आहे, नाहीतर ती चिकट होते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त मसालेदार स्मेल येतो आहे भाजीचा. तर भेंडी आपली ते शिजून झालेली दिसते आणि मसालाही छान मुरलेला दिसतो आहे भेंडीत. झटपट होणारी अतिशय चविष्ट आणि मसालेदार अशी भरली भेंडी तयार आहे. मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी मी ही घरीच मोड आणलेली मटकी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मटकीला घरीच मोड कशी आणायचे याचा व्हिडिओ पण मी आधीच आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. तर मटकीच्या सुकी भाजीसाठी लागणारे आपल्याला 1 कांदा बारीक कट केलेला, 1 टोमॅटो बारीक कट केलेला, लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आणि अजून लागणारे साहित्य भाजी बनवताना बघू. उसळ बनवण्यासाठी 1 पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून तेल टाकते. मग मोहरी लागणारे 1 टीस्पून, जिरं घेते 1 टीस्पून. मोहरी आणि जिरं छान फ्राय झाल्यानंतर लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला इथे टाकायचा आहे आपल्याला. 1-5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आपण इथे घेतलेलं आहे. तेलात चांगलं फ्राय करून झाल्यानंतर हा बारीक कट केलेला कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलात. कांद्याचं प्रमाण मटकीच्या सुक्की भाजीसाठी थोडंसं जास्तच राहू द्यायचं. 1-2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला, म्हणजे कांद्याचा कच्चापणा कमी होतो. एकदा आपला कांदा परतून झाल्यानंतर टमाटा पण आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मटकीच्या उसळमध्ये जर टमाटा नसेल तर चिंच किंवा आमसूल घातला तरी चालतं. आता इथे टमाटा आपला थोडासा मऊसर शिजल्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे मी आता ॲड करणार आहे. शेंगदाणे तसे ऑप्शनल आहे पण मटकीच्या कोरड्या उसळमध्ये ना भाजलेले शेंगदाणे खूप छान लागतात. आता कढीपत्त्याची पाने ॲड करू. एकदा हे सगळं साहित्य तेलात व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला इथे कोरडे मसाले ॲड करायचे आहेत. त्यात आपण घेणार आहे हिंग चिमूटभर. मग हळद घ्यायची आहे 1 टीस्पून. त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तो मी घेतला आहे 1/2 टेबलस्पून. त्यानंतर लाल तिखट लागणार आहे 1/2 टेबलस्पून. धनेजिऱ्याची पावडरसुद्धा आपल्याला घ्यायची आहे 1/2 टेबलस्पून. आणि मग गरम मसाला 1 टीस्पून. कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपण इथे गरम मसाल्याचं प्रमाण कमी करून घेतलेलं आहे. आता हे सर्व कोरडे मसाले तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व कोरडे मसाले तेलात परतून झाल्यानंतर इथे आपल्याला मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे. मस्त मोड आलेले आहेत आपल्या मटकीला. आता उन्हाळा आहे म्हणून मोड लवकर येतात, पण थंडीमध्ये कडधान्यांना मोड येण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे थंडीमध्ये कडधान्य थोडं जास्त वेळ बांधून ठेवायचं, म्हणजे छान मोड येतात मग कडधान्यांना. आता ह्याच मोड आलेल्या मटकीची गावरान काळ्या मसाल्याची रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपीसुद्धा मी आय बटनला शेअर केलेली आहे. आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1/2 घोट पाणी आपण या मटकीत टाकून ही मटकीची सुक्की भाजी 4 ते 5 मिनिट पॅन कव्हर करून आपण शिजवून घेणार आहोत. 1-5 मिनिटांनी तुम्ही बघाल मटकीची उसळ इथे शिजलेली दिसते. खूप जास्त शिजवायची गरज नसते या मटकीला, कारण खूप जास्त शिजवली ना तर मटकीची ओरिजिनल चव जाते आणि तिचा पौष्टिकपणाही कमी होतो. आता कोथिंबीर टाकून घेऊ. वरण भातासोबत लागणारी कोरडी भाजी किंवा टिफिनसाठी लागणाऱ्या कोरड्या भाजीसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे या मटकीच्या उसळचा, कारण खूप साधी सोपी रेसिपी आणि तितकीच हेल्दीसुद्धा असते ही मोड आलेली मटकीची भाजी. तर इथे आपली मटकीची सुक्की भाजी रेडी आहे. डाळ कोबीची भाजी बनवण्यासाठी मी इथे वजनी प्रमाणात 300 ग्रॅम कोबी घेतला आहे. शक्यतो भरीव घ्यायचा कोबी, कारण भरीव कोबीची चव छान लागते. आधी असे 2 भाग करून घेतल्यानंतर आता आपण हा कोबी चिरून घेणार आहोत. कोबी असा लांबट आणि पातळ चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन शिजतो. नूडल्स किंवा सूपमध्ये असतो ना अगदी तसाच लांबट कापून घ्यायचा आहे कोबी इथे आपल्याला. तर हे बघा, इथे आता आपण पूर्ण कोबी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे.
तर डाळ कोबी करतोय, तर त्यासाठी मी इथे ही अर्धी वाटी चणा डाळ भिजत ठेवली होती 20 मिनिटापूर्वी. तर 20 ते 25 मिनिटानंतर या डाळीतलं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता बघू नेक्स्ट प्रोसेस. कोबीची भाजी आपण मिरची घालून करणार आहोत, तर त्यासाठी मी ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. भाजीला छान चव यावी म्हणून आपण ह्या मिरच्या ठेचून घेणार आहोत. लसूण घ्यायचे तिथे 10 ते 12 पाकळ्या. थोडंसं जिरं घेते आणि आता आपल्याला ह्या लसूण आणि मिरच्या थोड्याशा जाडसर अशा ठेचून घ्यायच्या आहेत. हे बघा एवढंच ठेचून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीला. आता कोबीच्या सुकी भाजीसाठी मी इथे कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1/2 टीस्पून मोहरी घेते. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घ्यायचं आहे 1 टीस्पून आणि जिरं व्यवस्थित फ्राय झाल्यावर आता इथे आपण तयार केलेला ठेचा ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. पण गॅस आता इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे, कारण मिरची आपण भाजली नव्हती म्हणून 1-2 मिनिट तरी मंदाचेवर आपल्याला ही मिरची इथे फ्राय होऊ द्यायची, म्हणजे तिचा कच्चापणा पूर्ण कमी होईल. आता 2 मिनिटानंतर कढीपत्ताची काही पानं मी इथे घेतलेली आहेत, ती सुद्धा आपल्याला इथे मिरची आणि लसूण सोबत परतवून घ्यायचे आहेत. कढीपत्ता परतवून झाल्यानंतर 1/2 टीस्पून हिंग ऍड करून इथे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर या स्टेजला आल्यावर भिजलेली चणा डाळ आपण इथे घातलेली आहे. चणा डाळ आधी फोडणीमध्ये शिजून घ्यायचं कारण असं आहे की जरी चणा डाळ ही भिजलेली असली तरी तुलनेने कोबी मऊ असते म्हणून ती पटकन शिजते, पण चणा डाळ लवकर शिजत नाही म्हणूनच आपण इथे आधीच फोडणीमध्ये चणा डाळ थोडीशी शिजवून घेणार आहोत. भाजी छान चविष्ट आणि पौष्टिक व्हावी म्हणून मी इथे ही डाळ घेतलेली आहे. जर चणा डाळ नसेल तर तुम्ही चणा डाळऐवजी मूग डाळ किंवा मसूर डाळसुद्धा इथे घालू शकता. आता डाळ परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला कोबी इथे आपण घालणार आहोत. या कोबीला आहे ना पत्ताकोबी असंही म्हटलं जातं. आता ह्या पत्ताकोबीला सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करत परतवून घ्यायचं आहे. कोबीची भाजी ना अनेकांना आवडत नाही, परंतु ही भाजी अत्यंत पौष्टिक असते कारण यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, त्यामुळे आरोग्यासोबत ते वजन कंट्रोल ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच कोबीची भाजी खाल्लीच पाहिजे. तर हे बघा इथे आपले कोबी मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून झालेले. आता इथे मी ऍड करणार आहे थोडीशी हळद, त्यानंतर 1 टीस्पून धने पावडर मी इथे ॲड करणार आहे आणि मग चवीनुसार मीठ. एवढे साहित्य आधी कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत 1-10 मिनिट. आता ही पत्ताकोबीची भाजी अजून टेस्टी आणि टेम्पटिंग होण्यासाठी मी इथे ॲड करणार आहे एक सिक्रेट मसाला, तो म्हणजे मॅगी मसाला. हो, मॅगी मसाला. हा मॅगी मसाला ॲड केल्याने आपली भाजी हेल्दी तर होणार आहे आणि टेस्टीसुद्धा होणार आहे. तर इथे मी हे 1/2 पॅकेट मसाला घातलेला आहे. ॲक्च्युली माझी मुलगीसुद्धा आधी ही पत्ताकोबीची भाजी खात नव्हती, पण जेव्हा मी एकदा मॅगी मसाला टाकून ही भाजी बनवली तेव्हा तिला ही भाजी खूप आवडली आणि म्हणूनच मला टिफिनसाठी ही पत्ताकोबीची रेसिपी शेअर करावीशी वाटली. आता इथे खूप जास्त नाही, फक्त 1/2 कपपेक्षा कमी पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तसं डाळ आपण 20 ते 25 मिनिट भिजून घेतली होती, त्यामुळे तिला शिजायला खूप वेळ लागणार नाही आहे आणि पत्ताकोबीला शिजायला तसाही खूप वेळ लागत नाही. पण तरीही आपण एक 5 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघू. इथे गोष्ट लक्षात घ्यायची, पत्ताकोबीची भाजी जास्त वेळ झाकण ठेवून शिजू द्यायची नाही आहे, कारण ही पत्ताकोबीची भाजी फार लवकर करपते. मॅगी मसाला घातल्यामुळे ना खूप मस्तच स्मेल येतोय भाजीचा. आता कोथिंबीर टाकून घेऊ भाजीत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने डब्यासाठी 10 मिनिटात डाळ कोबीची सुकी भाजी बनवून इथे तयार आहे. अशाच पद्धतीने टिफिनसाठी झटपट बनणारी कोबी चणा डाळची भाजी बनवून बघा. तर मोठेच काय, लहान मुलेसुद्धा अगदी झटक्यात टिफिन फिनिश करतील एवढं मात्र नक्की आहे. आता हे झालं मंडे टू फ्रायडेचं प्लॅनिंग. तर सॅटर्डेसाठी काही स्नॅक्स रेसिपी पाहिजे असतील तर लेफ्ट साईडला क्लिक करा आणि मेन कोर्स रेसिपीसाठी राईट साईडला क्लिक करा.